गुड मॉर्निंग, नमस्कार, कशा आहात? बघा, आज रहाटणीला सुंदर असं मैदान आहे आणि या मैदानाला आमचा लालू आलाय. मागच्या वेळेस रुसला होता, आठवला असेल. आता गोव्याला गेला होता लालू आणि गोव्यावरनं थोडासा फ्रेश होऊन आलाय. तुम्हाला कळालं असेल, गोव्याला गेल्यावर तो माणूस कसा फ्रेश होतो, म्हणजे हवा पलटी करून आला हो. आणि हे आमचे मसुगडे बघा, मुंबईला होते पण आलेत आता. आणि हा सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता सुट्टी मेकर तुषार. चाललोय बघा, आता थोडस मूळ गावाच्या आसपास आले आहोत. आजचं राहण्याचं मैदान खऱ्या अर्थानं यात्रेचं मैदान आहे आणि बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं मोठस ओपनच भव्य दिव्य असं मैदान होते. या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की आज महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल येत आहेत आणि नामांकित बैल येणार म्हटल्यानंतर आपला सर्जा आणि सुंदर येणारच. कोण कोण येणार आहे या मैदानासाठी? माझ्या माहितीनुसार आजचं मैदान बऱ्याच दिवसातून एक ओपनचं मोठं मैदान होतंय आणि आता आचारसंहिता लागू झाल्यामुळं थोडीशी वाढदिवसाची मैदानं असतील, राजकीय मैदानं असतील, ती आता कमीच होतील. त्याच्यामुळे यात्रेचे मैदानं आणि पारंपरिक मैदानं आहेत तर ती आपल्याला पाहायला मिळतील. तर असंच हे राहणीचं मैदान आहे, याच्यामध्ये सर्जा येणार का? तर सर्जा नक्की येणार आहे. आता थोड्याच वेळात आपण गोट्यावरती जाऊ आणि तिथून सर्जाला भरू. सर्जाचा पायरा कोणासोबत आहे? तर सर्जाचा पायरा सबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी बक्कासूर आणि सर्जा तुम्हाला मैदानात एकत्र पळताना आज दिसतील. त्याच्यामुळे बक्कासूर आणि सर्जा आज एकत्र पळणार आहेत. पुढचा सुंदर कोणासोबत पळणार आहे? आपला सुंदर बिनजोडचा बेताज बादशहा असलेला मथुर सोबत पळणार होता. मात्र मथुरची तब्येत अचानक घाटावर आल्यामुळे थोडीशी बिघडली. थोडासा त्याला ताप वगैरे आलेला आहे. त्याच्यामुळे शुभम पाटील असतील किंवा आमचे मित्र वैभव कदम असतील यांचं असं मत आलं की सर आपण आगामी मैदानामध्ये 24 मैदानामध्ये त्याला पळवूया, मग आत्ता नको पळवायला. म्हणून आज आपला सुंदरचा पायरा मथुर बरं होता पण काही कारणास्तव तो रद्द करण्यात आलेला आहे. कारण कालच मथुर आला होता आणि जर एखादा बैल व्यवस्थित नसेल तर त्याच्यासोबत पळणं बरोबर वाटत नाही, कारण तो पण आपला घरचा बैल असल्यासारखाचा आहे. त्याच्यामुळे नंतर नेक्स्ट मैदानात आदत बैलच्या मैदानात आपण मथुर आणि सुंदर तुम्हाला नक्की दिसतील. तर आता सुंदरचा पायरा कोणावर आहे? तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यांनी आपलं बैलगाडी क्षेत्रात खूप सारं योगदान दिलेत असे आमचे लाडके आनंदा पैलवान यांच्या सर्जासोबत आज आपला सुंदर पळणार आहे. त्याचबरोबर बरीच बैल येणार आहेत. शिरसवडीची रायफल कोणासोबत पळणार आहे? शिरसवडीची रायफल पळणार होती लखन सोबत, पण लखन पण आजारी पडला आणि आजारी पडल्यामुळे मग शिरसवडीच्या रायफलचा पायरा झाला बल्मा सोबत. त्याच्यामुळे बल्मा आणि शिरसवडीची रायफल पळणार आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जोड्या आहेत, म्हणजे बऱ्याच नामांकित जोड्या आहेत, तर त्या उद्या आजच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतील. ओपनचं भव्य दिव्य असं चांगलं मैदान होणार आहे आणि मैदान चांगलं होणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा पाहायला या, आम्ही सुद्धा येतोय. नक्कीच चांगल्या पद्धतीचं मैदान होईल, पारदर्शक होईल, रितसर होईल, याबाबत तीळ मात्र शंका नाही. तर बकासूर सर्जाला पाहण्यासाठी रहाटणीच्या मैदानाला या. मी पण येतोय, तुम्ही पण या. त्याला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.